आणि आता पाहूयात पुढची बातमी. आधीच पेट्रोलचे दर 100 पार पोहोचलेले आहेत, अशा मध्येच पेट्रोलच्या ऐवजी कोणी गाडीमध्ये पाणी टाकलं अर्थात कोणाचाही संताप होणारच. असाच काहीसा प्रकार काल गोंदियामधल्या आमगावमध्ये घडलाय. इथल्या एका रिया फ्युअल सेंटरवरती SR कंपनीच्या पेट्रोल पंपावरती इंधन भरल्यानंतर अनेकांची वाहनं अचानक बंद पडू लागली. अनेकांनी वाहनामधलं इंधन बाटलीमध्ये घेतलं असता त्यांना पाणी आढळून आलं, त्यामुळे पंपावरती धाव घेत ग्राहकांनी संताप व्यक्त करायला सुरुवात केली. तहसीलदारांनी प्राथमिक माहिती घेत तुर्तास पेट्रोल पंप बंद केलाय. या संदर्भामध्ये SR पेट्रोल पंप आणि रिया फ्युअल स्टेशन या दोघांचीही भूमिका प्रतीक्षित आहेत. आज रोजी आमगाव स्थित लांजी रोड येथे रिया फ्युल पेट्रोल स्टेशन पेट्रोल पंप येथे काही ग्राहकाकडून पेट्रोल मिश्रित पाणी मिश्रित पेट्रोल येत असल्याच्या तक्रारी भ्रमणध्वनीद्वारे प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने आम्ही तहसीलदार साहेबाच्या अनुषंगा आदेशान्वये या ठिकाणी आलो आणि सदर पेट्रोल पंपाची तपासणी व पंचनामा त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्याचे सॅम्पलही तसे घेण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांचे जे सेल्स ऑफिसर असतात त्यांना त्यासंबंधी कळवण्यात आले, ते उद्या येतील आणि तसे सॅम्पलही आज घेण्यात आले आहेत आणि ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. सर, पेट्रोल पंपवर आल्यावर 1 लिटर पेट्रोल मागितला, तेव्हा त्यांनी पेट्रोल दिला गाडीमध्ये. इथून गाडी आंबापर्यंत गेल्यावर बंद पडल्यानंतर मी पुन्हा इथं आले, बॉटलवर घेतला. त्याच्यानंतर बॉटलमध्ये पाणी निघालं, अर्धा पेट्रोल आणि अर्धा पाणी निघाला. त्याच्यावर मी इथं बोललो, त्याच्यावर त्यांनी काहीच बोलला नाही. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.